मुलांनो कसे आहात धम्माल करताय ना खूप खेळा खूप मजा करा आज आपण बग्ज म्हणजेच किडे यांना मराठीत काय म्हणतात व त्यांच्याबद्दलची इतरही माहिती जाणून घेऊया कॉक्रोच याला मराठीत झुरळ म्हणतात हे सर्वत्र आढळतं शक्यतो वर घाणीच्या ठिकाणी जास्त आढळतं हे खूप रोगांचा प्रसार करू शकतं म्हणून घाण होऊ द्यायची नाही आणि झुरळांनाही वाढू द्यायचं नाही यांना लांब मिशा असतात हे बरेच दिवस अन्न न खाता किंवा पाण्यातही बरेच दिवस राहू शकतं कॉक्रोच याला मराठीत झुरळ म्हणतात ड्रॅगन फ्लाय मराठीत याला चतुर म्हणतात तसा हा आपल्याला त्रास न देणारा किडा झाडांवर उडत असतो उडताना मात्र त्याचे पंख व एकंदरीत आकार छान दिसतो ड्रॅगन फ्लाय मराठीत याला चतुर म्हणतात ग्रास ग्रासहॉप याला मराठीत नागतोडा म्हणतात हा हिरव्या रंगाचा लांबोळका असा किडा असतो याला दोन अँटिना म्हणजेच मिशा असतात आणि दोन पंख आणि सहा पाय असतात हा गवतावर बसून गवत खातो किंवा छोट्या छोट्या अळ्या पण खातो हॉप याला मराठीत नागतोडा म्हणतात हनीबी यांना मराठीमध्ये मधमाशा म्हणतात कारण त्या फुलांवर बसून त्यातील मकरंद शोषून घेतात आणि त्यांचं एक पोळं असतं जे ते मेणापासून बनवतात या पोळ्यामध्ये जवळपास पन्नास हजारपर्यंत माशा असतात त्यातल्या बऱ्याचशा या कामकरी माशा असतात व एक राणी माशी असते जी अंडी देते त्या अंड्यांमधून नवीन माशा निर्माण होतात त्या पोळ्यामध्ये साठवलेल्या हो मकरंदाचं त्या मधामध्ये रूपांतर करतात हनीबी यांना मराठीमध्ये मधमाशा मद म्हणतात हाऊसफ्लाय याला मराठीत माशी म्हणतात यांना अन्नाचा लगेच वास येतो या अन्नावर बसतात आणि इकडनं बसून तिकडे उडतात तिकडनं बसून इकडे उडतात असं करताना त्यांच्या पायाला बरेचसे जंतू लागतात आणि त्यातून ते रोगाचा प्रसार करतात त्यामुळे अन्न उघड्यावर टाकू नये आणि उघड्यावरचं अन्न खाऊ नये हाऊसफ्लाय याला मराठीत माशी म्हणतात लेडीबग यांना मराठीत सोनकिडा म्हणतात हे बीटल या प्रकारातील किडे आहेत यांच्या अंगावर लाल रंग व त्यावर काळे ठिपके असतात बऱ्याच वेळा हे स्वतःला अतिशय शांतपणे पडलं आहे जसं जणू काही ते मेलेच आहे असं भासवतात त्यामुळे बक्ष्याला असं वाटतं की हे मेलेले आहेत आणि काही वेळा त्यांच्या रंगामुळे असंही वाटतं की हे विषारी असतील लेडी यांना मराठीत सोनकेडा म्हणतात मॉस्किटो यांना मराठीत आपण डास म्हणतो जिथे पाणी साचलेलं असेल अशा ठिकाणी हे असतात हे माणसाच्या व इतर प्राण्यांच्या रक्तावर जगतात यांना एक सोंड असते ती सोंड आपल्या शरीरात खुपसून त्यातून ते रक्त शोषून घेतात यांच्यामार्फत बऱ्याच रोगांचा प्रसारही होतो त्यामुळे डास आपण वाढू देऊ नये मॉस्किटो यांना मराठीत आपण डास म्हणतो स्पायडर याला मराठीत कोळी म्हणतात तुम्ही आहे का कोळ्याचं जाळं घरातल्या कोपऱ्यात कि किंवा झाडांच्या फांद्यांवर हा आपलं जाळं विणतो आणि एका बाजूला शांतपणे बसून त्यात भक्ष अडकण्याची वाट बघतो याच्यामध्ये छोटे छोटे किडे किंवा कीटक अडकतात आणि हा त्यांना खातो स्पायडर याला मराठीत कोळी म्हणतात अँड्स मराठीत त्यांना मुंग्या म्हणतात काळ्या किंवा लाल रंगाच्या असतात लाल रंगाच्या मुंग्या कडकडून चावतात काळ्या मुंग्या चावत नाहीत या मुंग्या आपल्या वजनापेक्षा वीस पट वजनदार वस्तू उचलू शकतात त्यांना अन्नाचा लगेच वास येतो त्या अन्न आपल्या वारुळात साठवून ठेवतात हे वारुळ त्यांनी मातीपासून बनवलेलं असतं जे खूप मोठं असू शकतं त्याच्यामध्ये लाखो मुंग्या एकाच ठिकाणी राहत असतात त्यात राणी मुंगी असते व बाकीच्या सैनिक असतात अँड्स मराठीत यांना मुंग्या म्हणतात बटरफ्लाय मराठीत आपण काय म्हणतो यांना फुलपाखरू पाहिलं आहे की नाही छान किती मस्त रंगाचे याचे पंख असतात यांना चार पंख असतात आणि हे फुलांवर बसून फुलांमधलं मध आपल्या मद पायांनी शोषून घेतात यांचं आयुष्य मात्र खूप छोटं असतं ऐकली ना कविता फुलपाखरू छान किती दिसते बटरफ्लाय मराठीत आपण काय म्हणतो यांना फुलपाखरू कॅटपिलं यांना मराठीत सुरवंट म्हणतात फुलपाखराची ही एक अवस्था अंड्यांमधून सुरवंट बाहेर पडतो आणि त्यानंतर त्याचं रूपांतर फुलपाखरात होतं या सुरवंटांना डोळ्याजवळ दोन लांब मिश्या असतात ज्यांना अँटिना म्हणतात हे आपल्या पोटाच्या साह्यानी पुढे सरकत असतात हे पानं व इतर छोट्या छोट्या गोष्टी खातात कॅटपिलं यांना मराठीत सुरवंट म्हणतात स्नेल याला मराठीत गोगल गाय म्हणतात हिच्या पाठीवर शंख असतो ही अतिशय हळू चालते चालताना एक चिकट पदार्थ सोडते त्यामुळे त्याच्यावरून घसरायला इला सोपं जातं खाण्यामध्ये ही कुचके अन्नपदार्थ किंवा सडणाऱ्या प्राण्यांचे अवशेष असं खाते स्नेल याला मराठीत गोगल गाय म्हणतात